पीएम किसान योजनेच्या ई केवायसी साठी शेतकऱ्यांना पुन्हा मुदत वाढ जिल्हा कृषी विभागाची माहिती पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई केवाय सी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ची मुदत दिल्यानंतरही जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांनीच ती केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी अद्याप तीस टक्के म्हणजे एक लाख सोळा हजार शेतकऱ्यांची ई केवाय सी बाकी आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने सात सप्टेंबरपर्यंत आता शेतकऱ्यांना ई केवाय सी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे त्यामुळे ई केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला असून जर ई केवायसी शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ मिळू शकणार नसल्याने सूत्रांनी स्पष्ट केले आहे अनेक दिवसापासून नेटवर्कचा खोळा तर कधी लाईटची येवजाव यामुळे अनेक शेतकरी ई के वाय सी पासून वंचित राहिले होते तर आता एकतीस ऑगस्टनंतर पुन्हा सात सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता ई के वाय सी करता येणार हे मात्र निश्चित